नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज माझ्या धाकट्या मुलाची फरमाईश आहे आणि त्याला वांग्याची भाजी खायची आहे भरपूर काय काय स्पेसिफिकेशन त्यांनी मला सांगितलेले आहेत मसाला वांग विथ ब्लॅक ग्रेव्ही आपण बनवतोय मसाला वांग यासाठी म्हणते कारण की त्याला पतला रस्सा नकोय चला रेसिपीला सुरू करूया आणि हो अजून एक गोष्ट शेअर करायला हवी त्याची आजी ही भाजी एक नंबर बनवते भाजीचा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या साल्या सकट भाजायला ठेवल्यात आणि त्याही डायरेक्ट गॅसवरती सुकं खोबरंही भाजून घ्यायचं आहे वांगे भाजतो त्या जाळीवरती या पद्धतीने सगळ्या गोष्टी छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत सगळ्या बाजूनी भाजलं जावं यासाठी हे सगळे जिन्नस उलटपलट करायचे आहेत कांदे खोबरं आणि लसूण काळसर झाला ना की आपल्याला काढून घ्यायचं आहे खोबरं लसूण कांदे भाजताना प्रत्येक गोष्टीला भाजायला लागणारा वेळ हा कमी जास्त असतो त्यामुळे भाजून झालं की लगेच ह्या गोष्टी काढून घ्यायच्या आहेत सुक्या खोबऱ्याला तर डायरेक्ट आच लागल्यामुळे जाळ लागतो त्याच्यामुळे ते पटकन अगदी काळजीपूर्वक आपल्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपण काढून घेतलेत आता त्याची सालं काढून घेऊया अफला तून लागते ही भाजी प्रिपरेशनवरून कळतच आहे ना आपल्याला सगळी सालं आपली काढून झालेली आहेत आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण बारीक करून घेऊया सगळं एकत्रही बारीक करू शकतो पण मग कधीकधी खोबरं तसंच राहण्याची दाट शक्यता असते परफेक्ट आता भाजून घेतलेला कांदा घालूया त्याच्यासोबतच कोथिंबीर घालूया आणि हे परत एकदा बारीक करून घेऊयात परफेक्ट मस्त काळा रंग आला आहे मसाल्याला एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेऊयात याच्यामध्ये टाकूयात दाण्याचं कूट तिळाचं कूट आता ना ह्या मसाल्यात आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे थोडंसं दोन चमचे वगैरे हळद घालूया अर्धा चमचा दोन चमचे तिखट घालूया दोन चमचे काळा मसाला घालूयात थोडासा जास्त घातला आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला मीठ घालायचं आहे दोन चमचे तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला थोडंफार कमी जास्त नक्कीच करू शकता आणि हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आता ही वांगी देखील चिरून घ्यायची आहे अशी क्रॉसमध्ये म्हणजे मसाला भरता येतो ही वांगी आणून दोन तीन दिवस झाली आहेत त्याच्यामुळे थोडीशी शिळी दिसत आहेत ती पण ताज्या वांग्यांची ही भाजी अप्रतिम लागते फ्रेश वांगी असतील ना तर देठासकट चिरून घ्यायची आहेत ही वांगी इतकी फ्रेश नव्हती त्यामुळे मी देठं काढून टाकली आहेत चिरून झाल्यानंतर पाण्यात घालायची आहेत वांगी म्हणजे मग काळी पडत नाहीत आपली सगळी वांगी चिरून झालेली आहेत आता एक एक वांग हातात घेऊन या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये कांदा खोबरं भाजून घेतल्यामुळे भाजीची लज्जत अजूनच वाढते या पद्धतीने मी आता सगळी वांगी भरून घेते आणि मग ह्या दिवसामध्ये तुम्ही टहाळामधले हरभऱ्याचे दाणे तुरीचे दाणे हे पण ह्या भाजीत घालू शकता इवन वाटाणे घातले तरी पण ते पण खूप टेस्टी लागतात भाजीच्या मसाल्यात आपण थोडंसं तेल घातलं आहे आणि थोडंसं पाणीही घातलं आहे म्हणजे मसाला ओलसर झाला आहे म्हणजे हा मसाला खाली लागण्याची मग भीती नसते भाजीची चव वेगळी आणि अप्रतिम सुंदर असल्यामुळे पर पर्सन तीन वांगी तरी धरा तुमच्या घरी करताना वांगी भरून झाली आहेत एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचे भाजीसाठी तेलाचा वापर थोडा सढळ हस्ते करायचा आहे मोहरी घातली तेलात आणि मोहरी तडतडली की लगेच जिरे घालायचे जिरे चटकले की लगेच हिंग आणि कढीपत्ता आहे कढीपत्ता घातला की आपल्याला हळद घालायची आहे मसालातही हळद घातली होती अर्धा चमचा परत अर्धा चमचा हळद घातली आहे आणि त्यामध्ये ही भरून घेतलेली वांगी आपण टाकून घेतली आहेत आता या फोडणीमध्ये ही भरून घेतलेली वांगी छानपैकी परतवून घ्यायची आहेत उरलेला मसाला पण घालूयात मध्यम आचेवरती वांगी उलटपलट करत ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची महिनाभरासाठीच हा सा धाकटा घरी आलेला त्याच्यामुळे त्याला काय करून खाऊ घालून काय करून नको असं होत होतं म्हटलं त्याची आवडीची भाजी जरा तुमच्याबरोबरही शेअर करावी हे बघा वांग्याचा रंग हा बदलला आहे ब्राऊनिश झाला आहे याचा अर्थ आपली जी वांगी आहेत ही मस्त मसाल्यामध्ये फ्राय झाली आहेत ही स्टेप अगदी निगुतीने करायची आहे गॅस बारीक ठेवायचा आहे अजिबात कंटाळा करायचा नाही परफेक्ट आणि आता आपल्याला भाजीवरती झाकण ठेवायचं आहे बरोबर दोनच मिनटांनी झाकण काढून बघायचं आहे कारण हा मसाला खाली लागायला नको आहे आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे वांगी खालीवर करून घ्यायची आहेत म्हणजे मग आपला जो मसाला आहे तो खाली लागणार नाही चिकटणार नाही जळणार देखील नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आत्ता तुम्हाला वाटेल की अरे आपल्याला दाट ग्रेव्ही करायची आणि मग पाणी कसं घालायचं आहे हे पाणी आपल्याला वांगी शिजण्यापुरतं थोडंसंच घालायचं आहे अगदी पाव ते अर्धा कप हे बघा वाव <laughs> सॉलिड पाणी सुटलंय तोंडाला भाजी ही सत्तर टक्के शिजली आहे आता पण अजून बाकी आहे त्यामुळे आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवण्याआधी जर खूप ड्राय असेल भाजी तर पुन्हा थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाला खाली लागणार नाही चेक करूया बस होतच आली आहे भाजी मिनिटभरापूर्वी आपली भाजी ही थोडी ड्राय झाली होती त्यामुळे मी थोडासा पाण्याचा शिपका परत मारला आहे so झो नाईस कलर नाईस कन्सिस्टन्सी अँड नाईस टेस्ट ऑल्सो मसाला वांग विथ ब्लॅक ग्रेव्ही तयार दिसतानाच इतकी टेम्टिंग दिसते आहे भाजी ओ माय गॉड वांगी चेक करण्याची पण गरज नाही भाजी शिजल्याचं लगेच कळतं आहे वर्ण कोथिंबीर तर हवीच त्याशिवाय काही आपली गाडी पुढे जात नाही भाजीचा गॅस बंद केला आहे भाजी काढून घेतली आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावरती पसरवली आहे आणि बस पोळीबरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर सर्व करायची आहे एन्जॉय आणि हो ताटामध्ये मस्तपैकी तोंडी लावायला कांदा घेतला आहे गाजर घेतलं आहे ठेचा घेतला आहे त्यावर तेलाची धार अहा क्या बात अस्सल मराठमोळा मेनू तयार करताय ना तुमच्याकडे कमाल कमाल झाली होती भाजी चाटून पुसून स्वच्छ झाली आहे वांग्याच्या भाजीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हे मला कॉमेंट करून नक्की सांगा काही वेगळी पद्धत असेल बनवण्याची तर ती पण शेअर करा म्हणजे आपण तशी भाजी आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करूया भाजीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ते त्याला भरपूर लाईक्स द्या शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपल्या वरचे सगळे व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत मोफत आहेत फुकट आहेत सबस्क्राईब करायचंय बेल आयकॉन क्लिक करायचं आहे आणि ऑल पण क्लिक करायचं आहे म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा, आणि पाहत रहा, आईचे किचन बाय बाय